वाळूज महानगरातील मेहंदीपुरात शुक्रवारी काळी पाट उगवली. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागवण झाल्यानं 2 वर्षीय चिमुकल्याला आपला जीव गमावा लागला. तर याच घटनेत अन्य 10 जणांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वाळूज महानगर परिसरातील पिंपरखेडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मेहंदीपुरात शुक्रवारी पहाटे गॅस्ट्रोची लागण होऊन एका 2 वर्षाच्या चिमुकल्याचा उपचाराविना मृत्यू झाला. तर उर्वरित 10 जणांवर शासकीय घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून शनिवारी एका बालकास सुट्टी देण्यात आली. मात्र त्यास उलट्या होत असल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उज्ज्वल चव्हाण यांच्या पथकाने मेहंदीपूर गाव गाठून येथील वसाहतीची पाहणी केली. दरम्यान काही रुग्ण नागरिकांना ORS पाणी, झिंक सल्फेट आणि डोम पॅरिडोम नावाचे औषध दिले आहेत. हे पथक शनिवारी तळ ठोकून राहणार असून रुग्ण नागरिकांना मोफत उपचार सेवा देणार आहे. शुक्रवारी झालेल्या या घटनेतील 9 जणांना उपचारार्थ वेगवेगळ्या दवाखान्यात दाखल करण्यात आले असता त्यात एका 5 वर्षीय मुलाचा रात्री 7 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला असून औरंगाबाद शहरातून वाहणाऱ्या खाम नदीकाठी वसलेल्या मेहंदीपूर या गावात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाली असल्याची माहिती येथील नागरिकांनी EIN न्यूजशी बोलताना दिली. अनेकांना त्रास वाढत गेल्याने काही मुले गावातच अस्वस्थ झाल्याने या ठिकाणी खळबळ उडाली होती. यावेळी 108 या सरकारी रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर अमोल कोलते, पायलट राजू रोकडे, रवींद्र दाभाडे यांनी 6 मुलांना उपचारार्थ घाटीत दाखल केले होते. तर उर्वरित काही पालकांनी आपल्या मुलांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. त्यातील शुभम संतोष पवार, प्रतिभा भांगरे, लक्ष्मी भांगरे, शकू साहेबराव दळवे, जय नामदेव पवार, कार्तिक अंकुश गायकवाड, राजू लखन मोरे, आकाश रवी बर्डे या मुलांवर घाटीतील वार्ड क्रमांक 24 मध्ये उपचार सुरू आहेत. तर गणेश उर्फ पप्पू साहेबराव दळवे या 5 वर्षीय मुलास बजाजनगर येथील व्हर्टेक्स या खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्याच्या आई वडिलांस उपचारासाठी 3000 रुपयाची मागणी केली होती. मात्र परिस्थिती हलाकीची असल्याने, पैसे नसल्याने, गणेशची प्रकृती खालावत असल्याने डॉक्टरांनी घाटीत दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र त्याचा वाटेतच मृत्यू झाला. विशेष म्हणजे मेहंदीपूर गावात पूर्णपणे कच्चे रस्ते असून पक्क्या गटारी उभारण्यात आल्या नाहीत. शौचालय अपूर्ण असून कुठल्याही नागरी सुविधा येथील नागरिकांना मिळत नसल्याची प्रचिती या ठिकाणी येते. त्यामुळे या ठिकाणी मोजकीच 5 ते 7 घरकुल असून अनेक जण आपल्या कुटुंबासह झोपड्यात वास्तव्य करतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी वाढली आहे. नळ योजनेतून ग्रामपंचायत कडून खासगी बोरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. त्यामध्ये येथील भिल्ल समाज वस्तीचा समावेश आहे. गावात पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या जलकुंभाजवळ एक गटार वाहत असून या गटारीत दूषित पाणी चक्क चेंबर मध्ये जात असल्याचं दिसून आलंय. या चेंबर मधून गावात पाणी पुरवठा होत असल्याने गावातील अनेक जण फिल्टरचे विकतचे पाणी पिणे पसंत करतात. मात्र येथील भिल्ल समाजातील लोक हलाकीच्या परिस्थितीमुळे हे पाणी पिण्यासाठी वापरत असल्याने 11 मुलांना गॅस्ट्रोची लागण होऊन त्यात गणेशचा उपचाराविना मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे. मृत्यू झाल्याचं त्याची आई सविता दळवे आणि काही नागरिकांनी या न्यूजशी बोलताना सांगितलं. सगळे आम्ही 6 वाजता दवाखान्यात घेऊन गेलो. तिथे गेल्याच नंतर डॉक्टर म्हणले की पैसे आणा. आमच्याकडून नाही झाल्याच्यामुळं असं हे झालं. आम्हाला असं बसत काय पैसे नाही भरले, त्याच्यामुळे मुलाला असं डॉक्टर नाही असं हे झालं. कारण वाळूज पर्यंत जायला रस्ता लय खराब आहे, गड्डे पडलेले आहे, वाहनावर रेतीचे गाड्या आहेत ते चालून सगळी त्याची दुरुस्ती नाही आहे. आणि मेहंदीपूर पासून 1 किलोमीटर पर्यंत तेकडा ॲम्ब्युलन्स मुख्य रस्ते इकडे काय आलीच नाही, ॲम्ब्युलन्स तिकडेच थांबलेली आहे. नंतर इकडे मोटरसायकलवर तिथपर्यंत त्याला नेलं आणि नंतर मग तिकडे पुढं नेलेलं आहे. पण ही रस्त्याची दुरुस्ती झालेली आहे, वाहनानं येणं सगळी मेहंदीपूर पर्यंत यायला रस्ता सुद्धा व्यवस्थित नाही आहे. तुमची मागणी काय आहे यावर? तर ह्यावर पहिले रस्ते चांगले पाहिजे. रस्ता चांगला झाला, कोणाच दुखायला लागलं, इमर्जन्सीमध्ये ॲम्ब्युलन्स आली त्याच्यामध्ये घेऊन जाता येतं. पण इथं रस्त्याच व्यवस्थित नाही, त्याच्यामुळं हे झालं. हा, रेतीचे ओव्हरलोड गाड्या ते चालू राहते. याच्यावर म्हणजे मला हे पोर याचे डेड बॉडी इथं पोहोचले बरोबर मला समजलं ती. तर ते पोरग मद्दाग आल्यामुळे मी ताबडतोब 108 फोन केला. अच्छा अच्छा. हा, तर डॉक्टरची मदत ताबडतोब तिकून आली. पण कुठेच्या मळ्यापाशी ॲम्ब्युलन्स थांबल्यामुळं इथं काय डॉक्टर येऊ शकले नाही. मग इथून आम्ही ताबडतोब हे हजेरी जे मुलं होते ना त्यांच्या माई माणसं आहे ते पूर्ण लगेच ते मोटरसायकलवर बसून ते घरातरी घाटीमध्ये इमरावाने केलं. कॅम्प तर पाहिजेच पाहिजे, पण या लोकांच्या घरापासले जे आता हे गटारे उखंडे आम्ही डॉक्टर साहेब सगळे दहा केले बरोबर. तर पूर्ण उखंडे हे घाण सगळे हटवावी, सडेल कांदे फेकलेले जे यांच्या घरापाशी उखंडे हे पाणी हे दूषित पाणी आणि हे अगोदर हे निर्मळ करून मग यायला स्वच्छ पाणी
आणि हा आणि औषध वाळीची यायला ते व्यवस्था हे मुलाची अशी अशी घटना झालेली आहे तर यांच्या परिस्थिती अशी बेकार आहे. यांच्याकडे डॉक्टरने सांगितलं 3000 रुपये आणा ऍडमिट करतो बरोबर, पण यांच्याकडे 30 रुपये सुद्धा नाही, कसं ऍडमिट करायचं? मग या परिस्थितीमुळे ते मुलगा मरण पावला. तुमची काय मागणी आहे? आमची मागणी अशी आहे, डॉक्टर इथं तपासणीला पाठा, दुखलं खुखलं रस्ता चांगला करा. ऍम्ब्युलन्स तिकडे उभं राहिली, यायला रस्ता नव्हता, त्यामुळं या पोराचं असं झालं. आणि यांची परिस्थिती अशी आहे, 600 रुपयावर वाजवून जायचं, 600 रुपये कमवून आणायचे, त्याच्यामध्ये बाजार, पोरांचं शिक्षण, कपडे, पुस्तकं, वया, राहायला घर नाही, घर रोज बी काम राहत नाही, पाणी पाऊस नसल्यामुळे मग काम बंद राहतं. मोठ्या लोकाला घरकुल, गरीब लोकाला घरकुल नाही, कार्ड नाही, यांना निम्म राशन नाही, निम्मे भावामध्ये. त्यांची परिस्थिती अशी आहे, मागून टाकून खायला खाऊन आणि दिवस काढायचे. आमच्या डॉक्टरकडे मागणी अशी आहे, येऊन त्यांनी तपासणी करा, कोणा दुखलं व्यवस्था करा, बळे औषध द्यावा. यावेळी आरोग्य अधिकारी उज्ज्वल चव्हाण, सरपंच संगीता नारायण चनघटे आणि इतर 5 नागरिक यावेळी उपस्थित होते. यावेळी पथकात आरोग्य सेवक एडी घोरपडे, व्हीएस जक्कल, एमएल पवार, डीवाय बारबैले, एसएस जोशी, अंगणवाडी सेविका आशा वक्ते, ग्रामसेविका विजया जाधव आदींचा समावेश होता. काल इथे गॅस्ट्रोची लागण झाली असं कळल्याबरोबर आम्ही रात्री 10:30 आलो इथे. सगळ्या गावाची चौकशी केली, काही पेशंट आहेत का बघितले, तर 6 पेशंट घाटीला रेफर झाले असे सांगण्यात आले आणि 1 पेशंटचा मृत्यू झाला प्रायव्हेटमध्ये असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही रात्री गावात सर्वे केला, किरकोळ आजारांना तापेचे रुग्ण म्हणा, दुसऱ्यांना औषधोपचार केलं आणि संडा सुट्टीचे तर दुसरे काही पेशंट आढळून आले नाही. आणि पुन्हा सकाळी येऊन दिवसा असा सर्वे केला, पूर्ण एरियातला जिथे लागण झालेले आहे तिथे बघितले असता एका नळ योजनेच्या खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि लिकेज आढळून आले. तसेच पाण्याच्या टाकीच्या जवळ पण जे मेन वॉल आहे तिथे सांडपाणी आणि ते मेन वॉलचं लीक पाणी तिथे मिक्स होते आणि तिथे लिकेज आहे. असे त्यावरून असे लक्षात येते की हे लागण ही त्या पाणी खराब दूषित झाल्यामुळे झालेलं आहे असं प्रथमदर्शनी आढळून येते. सरपंच साहेबांनी, ग्रामसेवकांसोबत फिरलो आम्ही गावात, स्वच्छतेबाबत म्हणा ते लिकेज दुरुस्तीबाबत त्यांना तसं सांगितलेलं आहे. तोंडे आणि लेखी पण देत आहोत, ते त्वरित करत आहेत आणि दिवसभर आमचं लक्ष आहे. माझं म्हणणं एकच आहे का, दर सरकारला मलेरिया डॉक्टर दिलेला आहे, परत प्रत्येक गावाला एक एक राऊंड पाहिजे. त्यांनी 5 वर्ष तसे एक बी मलेरिया डॉक्टरचा राऊंड नाही, परत मेडिकल नाही, काही नाही काही नाही. ज्या आदिवासी भाग आहे आमचं राहणारे लोक आहे, त्यांना आरोग्य खात्याची कुठलीही सुविधा नाही, आरोग्य सेविकेची तर काही निवड झालेली नाही, परंतु जे मलेरिया डॉक्टर यांच्या हप्त्याला एक राऊंड असतात. 5 वर्षापासून एकही डॉक्टरचा राऊंड झालेला नाही. ग्रामपंचायत मार्फत स्वच्छता जे काही अभियान झालेलं नाही, परंतु आमचे वरती जे गाव आहे मूळ तिथे ऑलरेडी स्वच्छता आहे. तिथे काही नाल्या वगैरे काही सांडपाणी पाणी वगैरे कशा पद्धतीने पाणी पुरवठा कसा केला? पाणी पुरवठा योजनेचे विहीर आहे, पाईपलाईन आहे, तिचं पाणी टाकीमध्ये येतं आणि टाकीतून पाणी पुरवठा सुरळीत चालू. मला वाटतं 2-2.5 वर्ष झाले. माझी एकच म्हणणं आहे का, यांना जे सुविधा आहे आरोग्य खात्याच्या सुविधा देणे, परत यांच्याकडे वारंवार जे मलेरिया डॉक्टर आहे शासनाने दिलेले आहे, कोणासाठी सेवा देते? गरीब जनतेसाठी. यांना कुठलीही सुविधा नाही, मोफत आरोग्य तपासणी, मेडिकल याचे पुरवठा कर.